Tom Carese, de sega ce adică să dădui după sine. De ea spărdit urcuștă și trece tărlea, găsând sângăța Omkar Padil. Te-a vălui apă, ea spărdit din urcuștă golândați. Ani pardășic de nesătii mei amătit cărdui. Tiger ce uva sănice, Jitu Padil. Iar vinând tău că apă pune aici, Tiger ce. Ani ea spărdit din la, băgă, șuț sudă, urcuștă și trece tărlea, Omkar sătii. Surek gel tiple de Omkar ne ea spărdit. तो वळूया आपण यास ला उत्कृष्ट गोलंदाज तो जितू दादांना विनंती करतो आपण पुढे यायचे जितू दादा पाटील एक कूलर आहे आणि एक ट्रॉफी आहे तर तुमच्या सर्वांनाच माहिती असेल या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरले तब्बल ज्याने या स्पर्धेत 10 गडी बाद केलेत आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तेव्हा तेव्हा त्याच गोलंदाजाची निवड झाली आहे केजू मुंडे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो केजू मुंडे असा गोलंदाज आहे ज्याने विश्वनाथदा मस्कर यांची स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सुद्धा मेगा फायनल मध्ये मेडन षटक फेकलं होतं आणि अनेक मेडन षटक केजू मुंडेच्या नावावरती आहेत श्री चषक ही स्पर्धा झाली होती नारिवलीच्या मैदानात त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला होता ओम साई आगासन संघ आणि आतापर्यंत मला वाटतं तिसऱ्या की चौथ्यांदा केजूला उत्कृष्ट गोलंदाज कूलर आणि ट्रॉफी मिळाली आहे त्यानंतर वळू आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बालचंद्र मात्रे आणि विश्वनाथ मात्रे यांना विनंती होती की आपण पुढे यायचे बालचंद्र मात्रे यांनी विश्वनाथ मात्रे बालचंद्र मात्रे आणि विश्वनाथ मात्रे यांच्या शुभ असतील या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने या स्पर्धेत तब्बल 72 धावा बनवल्या आहेत संघ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि फलंदाज आहे राहुल चौधरी या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज जरा जोरदार टाळ्या होत्या राहुल साठी हार्ड लक हरकत नाहीये तो खूप चांगला खेळ केला उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आपण कूलर आणि एक ट्रॉफी बघतोय त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील मालिकावीरकडे आणि मालिकावीरसाठी सुद्धा एक कूलर आहे आणि ट्रॉफी आहे आणि शूज सुद्धा आहेत आणि हे पारदर्शक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय पशुपती मात्रे शरद मात्रे आणि गुरुनाथ मात्रे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचे चला कारण की आगासनला मॅच सुद्धा खेळायची आहे नेवाली पाड्यामध्ये त्यामुळे थोडं फास्ट आपण मालिकावीर या स्पर्धेतील मालिकावीर 16 रेग्युलर जे संघ खेळले ग्रामीणचे तर मित्रांनो या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी ठरलाय ज्याने तब्बल या स्पर्धेमध्ये फलंदाजी करत असताना 63 धावा बनवल्या गोलंदाजी करत असताना तब्बल केजूची बरोबरी साधली तब्बल 10 गडी बाद केलेत संघ आहे काटई आणि खेळाडू आहे संदीप फुटाने या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज जोरदार टाळ्या होत्या संदीप साठी सुरेख खेळ केला या स्पर्धेत तर 10 विकेटचा तुम्ही विचार केला तर एका विकेटला 5 धावा म्हणजे 50 आणि संदीप फुटाण्याची टोटल होते 113 केजू मंडेचे 10 विकेट होते आणि 21 धावा होत्या माझा तो भरपूर मागे राहिला मी म्हणेल या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जोरदार टाळ्या होत्या संदीपसाठी मॅन ऑफ द सिरीज फलंदाजी करत असताना 63 धावा आणि गोलंदाजी करत असताना 10 गडी बाद केलेत तर या स्पर्धेतील वळू आपण दुसऱ्या क्रमांकाकडे कॅश प्राईज आहे मोरेश्वर दुसऱ्या क्रमांकाचं चषक द्यायचे रेग्युलर जे 16 संघ खेळले ग्रामीणचे तर या देसेगावचे अध्यक्ष 12 मात्रे साहेब विनंती होतो की आपल्या शुभ असते त्यानंतर रवी सुधा मात्रे त्यानंतर विश्वनाथ मस्कर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचे या स्पर्धेतील ज्याने पहिला दिवस अक्षरश गाजवला पहिल्या मॅचमध्ये मोठा गाव संघाला पराभूत केलं दुसऱ्या मॅचमध्ये जुनू डोंबिवली संघाला पराभूत केलं आणि सेमी फायनलमध्ये जीवदानी आई साबे संघाला पराभूत केलं तो संघ या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय काटई जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघ ठरलाय या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ज्यांना मिळते कॅश प्राईज आणि देसाई अध्यक्ष चषक पूर्ण टीमने यायचे संदीप रंगनाथ चौधरी सुद्धा येत आहेत ज्यांचं भरपूर मोठं सपोर्ट राहिलंय काटे टीमसाठी आणि खास करून स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये त्यांचं भरपूर मोठं योगदान असतं रंगनाथ चौधरी असतील अनंता पाटील असतील
प्रफुल दादा पाटील असतील, राजेश पाटील असतील, निकेत मुंडे सुद्धा आलेत. दादा स्वागत आहे आपलंही. हार्ड लक, खूप चांगला खेळ केला इथे, हरकत नाहीये, मात्र खूप चांगला खेळ जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी संघाने दिला. तुम्ही पुन्हा विनंती करतो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, देसेगाव अध्यक्ष चषक, आणि देसेगावचे अध्यक्ष जे सातत्याने 30 वर्ष, आणि खऱ्या अर्थाने आज दादांनाही म्हात्रे साहेबांना सुद्धा आनंद झाला असेल की जे नवीन पिढी आहे, मोरेश्वर पाटील असतील, प्रवीण म्हात्रे असतील, ज्युनियर नितीन पाटील असतील, त्यांनी खऱ्या अर्थाने एक संकल्पना आणली इथे की देसाई अध्यक्ष चषक, एवढ्या वर्षात ही स्पर्धा कधीही झाली नाही. मित्रांनो जरा जोरदार टाळ्या होत्या आयोजकांसाठी, खूप चांगली स्पर्धा. आणि आमचे सर्वच मान्यवर तिथे उपस्थित आहेत, रवी सुद्धा म्हात्रे सुद्धा आहेत, विश्वास मस्कर साहेब, सर्वच मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या शुभ असते या स्पर्धा. सचिन म्हात्रे आपण यायचे, अमित म्हात्रे आपण यायचे, तर जोरदार टाळ्या होत्या ओम साई आगासन संघासाठी. आणि खऱ्या अर्थाने टाळ्या झाल्या पाहिजे मंगेश मुंडेसाठी, ज्याने खऱ्या अर्थाने या टीमला इथपर्यंत आणलं. 7 चेंडू 19 धावांची गरज असताना सलग ठोकलेले 3 षटकार काल युट्यूबवर आम्ही पाहिले. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती, मात्र शेवटच्या चेंडूवरती ओमकार पाटीलने मारलेला चौकार. ओम साई आगासन त्यांचं 40+ चे काही पारितोषिक आहेत, त्याकडे आपण लगेच वळूया. तर 40+ उत्कृष्ट गोलंदाज आपण सर्वप्रथम वळूया. मोरेश्वर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आहे, मोरेश्वर पाटील यांना विनंती की ट्रॉफी द्यायची. देसेगावचे अध्यक्ष बाराम म्हात्रे साहेबांना विनंती, ज्याने खऱ्या अर्थाने ही संकल्पना आणली इथे. प्रवीण म्हात्रे, मोरेश्वर पाटील, ज्युनियर नितीन पाटील असतील, आणि सर्वात मोठं योगदान आम्हाला या स्पर्धेत राहिले ते रवी सुदाम म्हात्रे यांच्या माध्यमातून ही संकल्पना होती. देसेगावचा अध्यक्ष शशकारी भरपूर वर्षापासून ज्याप्रकारे त्यांनी उल्लेख केला, 30 वर्ष ते देसेगावचे अध्यक्ष आहेत. तर या स्पर्धेतील 40+ उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय एकता 11 देसाई संघाचा श्याम भोईर, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. देसेगावचे अध्यक्ष यांच्या शुभेच्छा, आपण ही ट्रॉफी देऊया. जरा जोरदार टाळ्या होत्या. श्याम भोईर जे स्वतः संघ नायक आहेत एकता 11 देसाई संघाचे. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील. मी देसेगावचे अध्यक्ष बाराम म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ठरलाय आचल 11 वाडेकर संघाचा गणेश पाटील, ज्याने या स्पर्धेत 50 धावा बनवल्या आहेत. यायचे गणेश, गणेश नसतील तर विजय आपण आलं तरी चालेल. ट्रॉफी आहे, एक सुंदर ट्रॉफी आहे विनोद उत्कृष्ट फलंदाजासाठी. आणि गणेश पाटीलचं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये, तब्बल त्याने 50 धावांचं योगदान दिलंय. तर वळूया आपण मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील. ब्राह्मण करवळीचे आमचे राहुल भाई यांच्याकडनं एक बॅट आहे, जागृती स्पोर्ट राहुल भाई यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट आहे. आणि देसेगावचे अध्यक्ष भारत म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपल्या आपण यायचे. उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी होती फक्त, मालिकावीरसाठी बॅट आहे. ब्राह्मण करवळीचे राहुल पाटील भाई या नावाने ते प्रसिद्ध आहेत, जागृती स्पोर्टचे मालक, यांच्याकडनं बॅट आहे मालिकावीरसाठी. आणि या स्पर्धेत ज्याने गोलंदाजी करत असताना 4 गडी बाद केले, फलंदाजी करत असताना तब्बल 69 धावा कुठल्या, संघ आहे एकता 11 देसाई आणि फलंदाज आहे रवी म्हात्रे. जरा जोरदार टाळ्या होत्या. स्ट्रेक फलंदाजी केली आज संघाविरुद्ध 25 धावा, वाडेकर संघाविरुद्ध 35 धावा. एका मॅच मध्ये 9 धावा म्हणजे तब्बल 69 धावा. त्यानंतर देसेगावचे अध्यक्ष यांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते 40+ दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण लगेच देऊया. तर या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो आचल 11 वाडेकर संघ. विश्वास मस्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय. तर यायचे वाडेकर संघाचे संघ नायक. हार्ड लक, हरकत नाहीये, मात्र मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आणि पराभूत व्हावं लागलं आचल 11 वाडेकर संघाला, अर्थातच विश्वनाथ मस्कर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ.
त्यानंतर मी शेवटचं पारदर्शी गुरलंय. मी देसेगावचे अध्यक्ष बारा मात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभासे या स्पर्धेतील 40+ चॅम्पियन संघ ठरलाय. जरा जोरदार टाळ्या हो द्या. एकता 11 देसाई संघ या स्पर्धेतील 2019 40+ चॅम्पियन संघ. तर सर्व खेळाडूंनी यायचे देसाई संघाच्या 40+. रोनित म्हात्रे सुद्धा येत आहेत, त्यांचा काल वाढदिवस सुद्धा आपण साजरा केला. रवी म्हात्रे यांचे सुपुत्र. जोरदार टाळ्या हो द्या देसाई टीमसाठी. जर रेग्युलर संघ चांगली कामगिरी करत नसेल, 40+ संघाने नक्कीच 12